नमस्कार. एमसीएन रणरागिणी कार्यक्रमात मी प्रज्ञा पुन्हा एकदा आपलं स्वागत करते. रणरागिणी या नावाला शोभेल असं नाव आज आपल्या सोबत आहे आणि ते नाव आहे मंगल खिवसरा यांचं. सामाजिक क्षेत्रातलं त्यांचं कार्य, शैक्षणिक क्षेत्रातलं त्यांचं कार्य, एका सामान्य स्त्रीचा असामान्य होण्याकडला त्यांचा प्रवास, हे सगळं जाणून घेण्यासाठी आज आपल्याला त्यांच्याबरोबर बातचीत करायची आहे. त्यांच्या या प्रवासामध्ये आपण एक साक्षीदार म्हणून आज सहभागी होऊया. नमस्कार मॅडम. नमस्कार. एमसीएन कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. मंगल खिवसरा हे नाव निव्वळ औरंगाबादसाठी नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक आदराने घेतलं जाणारं नाव आहे. याच्या मागे तुमचं जे आतापर्यंतच्या आयुष्यातला जो मोठा संघर्ष आहे तो संघर्ष खरा उलगडून दाखवण्यासाठी म्हणून खरं आम्ही आज तुम्हाला इथे पाचारण केलेलं आहे. आपल्या या सामाजिक क्षेत्रातल्या कार्याचं आणि एकंदरीतच तुमचा जीवनातला जो वैयक्तिक संघर्ष आहे तो आम्हाला आज जाणून घ्यायचा आणि तोही माझ्या मैत्रिणींना मला तुमच्या तोंडून तो त्यांनी अनुभवावा अशी माझी अपेक्षा आहे. मॅडम, मूळच्या तुम्ही औरंगाबाद? नाही, माझं गाव नगर जिल्ह्यामध्ये कर्जत तालुक्यामध्ये राशीन नावाचं गाव आहे. त्या गावामध्ये माझा जन्म आणि 10वीपर्यंतचं शिक्षण माझं तिथेच झालंय. शिक्षण सुद्धा पुन्हा सामाजिक बांधिलकी असणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेमध्ये झालंय. त्यामुळे लहानपणापासून जे बाळकडू मिळायला लागतं ते त्या शाळेमध्ये पण मिळालं. माझा जन्म जैन कुटुंबियामध्ये झालेला आहे, त्यामुळे भगवान महावीर आणि त्यांची शिकवण तिथे आली परत, त्यामुळे अहिंसा आली. इकडे कर्मवीर भाऊराव पाटलांचं समाजसेवेबद्दलचं काम आलं आणि ह्या दोघांचा संस्कार मला असं वाटतं की मला इथंपर्यंत आणायला खूप उपयोगी ठरलेला आहे. आमच्याकडे जैन धर्मामध्ये खूप गोष्टी इतक्या चांगल्या आहेत की त्या गोष्टी तुम्हाला सहजपणे समाजामध्ये वावरत असताना अंमलात आणता येऊ शकतात. तर त्याचा एक उपयोग मी सातत्याने माझ्या आयुष्यात करून घेत असते. जिथे संघर्ष करायचा तिथे संघर्ष केलाच पाहिजे, पण जिथे संघर्षाची गरज नसेल तिथे चांगलं बोलूनही प्रश्न सुटू शकतात. हा मेसेज मला रयत शिक्षण संस्था आणि ज्या कुटुंबात मी जन्माला आले तिथून मला मिळालेला आहे. मॅडम, जैन समाज किंवा जैन कुटुंबामधनं तुम्ही आलात, परंतु हे जे कुटुंब आहे ते थोडस समाजामध्ये पारंपरिक मानलं जातं किंवा त्यांनी एक आपली एक सीमारेषा आखून घेतल्या जाती आणि अशा कुटुंबामधनं एक चळवळी स्त्री पुढे येणं हे खरं तर खूप वेगळं होतं. तर तुमचा हा चळवळा स्वभाव हा लहानपणापासूनच होता का त्याला एक दिशा मिळत गेली, त्याला एक तुम्ही घडत गेलात वेगळ्या ह्याच्यामधनं? की माझं जे गाव आहे ते सामाजिक चळवळींचं गाव आहे. 70 दशकामध्ये युवक क्रांती दल नावाची संघटना होती आणि त्या संघटनेचं ते प्रमुख केंद्र होतं, डॉक्टर कुमार सप्तर्षी आणि मी एकाच गावची आम्ही, आणि युवक क्रांती दलाची चळवळ त्या गावातनं सुरू झाली. त्यामुळे चळवळीचं एक अंग आम्हाला सतत बघायला मिळत होतं, हा झाला एक भाग. आणि दुसरं असं की मग समोर काहीतरी चांगलं दिसतंय म्हणल्यावर मग स्वीकारायला काही हरकत नाहीये. आता आम्ही 6 बहिणी आणि 2 भाऊ आहोत आणि मग तशा त्या अर्थाने पारंपरिक कुटुंब, म्हणजे देव न मानणार. आमच्या घरात देव नाहीये, पण वडीलधाऱ्यांना नमस्कार करणं, भगवान महावीराचं आणि 24 तीर्थंकरांचं नामस्मरण करणं एवढाच एक आमच्यामध्ये भाग असायचा. आणि त्याचाही एक छान उपयोग मला झाला, एकीकडे ही युवक क्रांती दलाची चळवळ आणि दुसरीकडे हा सगळा संस्कार. त्यामुळे चळवळीकडे बघत असताना वळवळ तर होणारच थोडीशी. मग ती वळवळ माझ्यामध्ये तेव्हापासून सुरू झाली 70 दशकामध्ये. आणि मग युवक क्रांती दलाच्या सगळ्या कामामध्ये मुंबई पुणे आणि महाराष्ट्रातून खूप कार्यकर्ते आमच्या गावात येत होते आणि गावातले सगळे प्रश्न सामाजिक जे काही होते ऐरणीवरचे ते सगळे प्रश्न घेऊन तिथे मोठा संघर्षही गावामध्ये उभा राहिला. माझा भाऊही त्याच्यामध्ये होता, त्यामुळे मग कार्यकर्त्यांची वर्दळ आमच्याही घरी असायची, बैठकीच्या निमित्ताने असेल, जेवणाच्या निमित्ताने असेल. आणि मग कार्यकर्त्याही होत्या त्याच्यामध्ये, स्त्री कार्यकर्त्या, म्हणजे डॉक्टर नीलम गोरे आज ज्या शिवसेनेच्या आमदार आहेत आणि लढाऊ म्हणून आपण ज्यांच्याकडे बघतो, मुंबईच्या आमच्या रेखा ठाकूर की ज्या ओबीसींचं एक नेतृत्व करतायत आज महाराष्ट्रामध्ये, वसुधा सरदार की ज्या शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करतायत, तर अशा असंख्य आमच्या मैत्रिणी तिथे येत होत्या. आणि मला असं वाटायचं की ह्या करू शकतात तर मी पण करू शकते, आणि तो एक धागा घेऊन मी मला चळवळीकडे ओढण्याचा एक प्रयत्न केला.
परंतु एकीकडे तुमच्याकडे तुमच्यावर होणारे चळवळीचे संस्कार जे तुमच्या भावाच्या मुळे तुमच्या सहवासामध्ये अनेक कार्यकर्ते आले आणि दुसरीकडे एक पारंपरिक जैन कुटुंबातील मुलीवर होणारे जे संस्कार याचा कुठं संघर्ष निर्माण झाला होता? हो, संघर्ष बऱ्यापैकी आला. पण त्याच्यामध्ये एक गोष्ट अशी होती की आर नाही तर पार. कारण तुम्हाला तिथे राहायचं असेल तर त्या सगळ्या गोष्टी स्वीकाराव्या लागतात आणि तिथे जर राहायचं नसेल तर तुम्हाला घर सोडावं लागतं. ह्या दोनच गोष्टी असतात. पण माझं एक मत असं होतं की घर सोडायचं असेल तर एक तर तुम्हाला शिक्षण पूर्ण करायचंय, घर सोडायचं असेल तर तुम्हाला त्या विचाराचा जीवनसाथी पण मिळायला पाहिजेत आणि मग तो जीवनसाथी मिळणं आणि त्याच वेळेला तुमचं चळवळीशी नातं कायम राहणं आणि त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये शांताराम पंधरेंची ओळख झाली. युवक क्रांती दलाचे तेही पूर्ण वेळ कार्यकर्ते होते, राशींला आले होते. आणि मग घर सोडायचं तर जायचं कुठे? त्याही वेळे माझ्या लग्नाच्या आधी म्हणजे 1 एप्रिल 1978 ला आम्ही लग्न केलं, त्याच्या आधीपासून शांताराम मराठवाड्यात काम करत होता आणि म्हणून ठरवलं की मराठवाड्यात यायचं. आणि मग तो जीवनसाथी खूपच चांगला आहे, प्रश्नच नाही आहे. आणि म्हणून मी लग्नानंतर माझं सगळं शिक्षण पूर्ण केलं. मी फर्स्ट इयरला होते लग्न केलं तेव्हा. आणि मग पुढचं सगळं शिक्षण मी औरंगाबादच्या मिलिंद महाविद्यालयात की जिथे बाबासाहेबांचा स्पर्श, त्यांनी केलेल्या कार्याचा स्पर्श आणि तो स्पर्श सुद्धा मला घडवण्यामध्ये खूप मोठा वाटेकरी आहे हे पण मला इथे नमूद केलं पाहिजेत. संघर्ष हा वैचारिक असतो, भावनिक असतो, संस्कारांचा असतो. घरच्यांनी विरोध केला पण मी त्या विरोधाला त्यांना दोष देत नाही. त्यांच्यावर झालेल्या संस्काराचा तो भाग म्हणून त्यांनी ती भूमिका घेतली, मला बाहेर पडायचं होतं म्हणून मी ही भूमिका घेतली, एवढाच फक्त यातला भाग. तर या सगळ्या संघर्षामध्ये किंवा लहानपणी तुम्ही ज्या घडत होता किंवा ह्याच्या वेळेस त्यावेळेस असा काही एखादा अनुभव तुम्ही आम्हाला सांगू शकाल की हा त्या संघर्षाचा दर्शक आहे किंवा कौटुंबिक किंवा तुम्ही त्याच्यातून सगळं वर कसे आलात हे म्हणजे जाणून घेण्याची. तर काय असतं की तुम्ही एकदा जेव्हा चळवळीकडे जाता आणि काही एक वैचारिक भूमिका घेत असता त्यावेळेला माझा हा स्वभाव पहिल्यापासून काही गोष्टी नाकारण्याचाच आहे. म्हणजे मला कधी नटायला नाही आवडलं. म्हणजे मी माहेरी होते, आमच्या सगळ्या बहिणींना खूप आवडतं, आजही आवडतं, त्या टिपिकल जैन फॅमिलीमध्ये आहेत. पण मला लहानपणापासून कधीच आवडलं नाही. मग थोडंसं तरी घाल, थोडंसं तरी घाल आणि मला ते आवडायचं नाही. तो एक आमचा नेहमी थोडासा वादाचा विषय असायचा. दुसरं मला बडेजाव आवडत नव्हता. कारण युवक क्रांती दलाच्या सगळ्या कार्यकर्त्यांबरोबर जेव्हा मी काही वस्त्यांमध्ये जात होते, माझा भाऊही युवक क्रांती दलामध्ये होता, पण मग दलित वस्त्यांमध्ये चर्मकार वस्तीमध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा तिथलं दारिद्र्य आणि आपल्याकडची जी काही थोडीफार असेल ती संपत्ती असं थोडंसं वाटायचं की आपण नाही केलं पाहिजे हे सगळं. मग त्याच्यातनं थोडासा संघर्ष झाला नाही असं नाही आहे. पण तो संघर्ष मग आपण काही फार मनावर घ्यायचं नाही, आपल्याला जे करायचं ते करायचंच आहे म्हणून मग फार वादावादी नाही करायची असं एक त्यावेळेसचा स्वभाव होता. पण आता मात्र वादावादी ही माझी अगदी आहे. म्हणजे त्यावेळेस तुम्ही जरा एक मध्यम मार्ग स्वीकारायचा आणि आपल्या मनाला जे करायचं ते करायचं. आपण बघतो की किती छान लहानपणापासूनचे मॅडमचे क्षण आहेत असं आपण म्हणू. एखाद्या व्यक्तीचा स्वभावच लहानपणापासून ज्यावेळेस चळवळ्या असतो आणि त्याच्यातून त्याची वळवळ सुरू होती जसं मॅडम म्हणतात ती वळवळ मॅडमची. खरं तुम्ही म्हणलात फर्स्ट इयरला असताना तुम्ही तुमचा विवाह झाला, तुम्ही औरंगाबादकर झालात, हा जो जीवनसाथी तुम्हाला मिळाला ह्या जीवनसाथीनी ज्यावेळेस तुमच्या दोघांचं सहजीवन सुरू झालं या सहजीवनामध्ये कार्यकर्ता आणि एक गृहिणी हा पण एक संघर्ष तुमच्यामध्ये होता म्हणजे त्यावेळेसचा जो होता. कारण साहेब म्हणजे आम्हाला जितकं माहिती आहे तितके जे शांताराम सर आहेत ते पूर्ण वेळ कार्यकर्ते म्हणून काम करतात आणि जी मग घरामधली जी एक जबाबदारी असते की आपलं कुटुंब उभं करायची ती सगळी जबाबदारी तुम्ही स्वतःहून घेतली. खरं सांगायचं तर 70s किंवा 70-72 काळामध्ये हे एवढं धाडस करणं किंवा वेगळ्यापण जे दाखवणं ते खूप वेगळं होतं. हा सगळा जो तुमचा सहजीवन जे सुरू झालं तो जो प्रवास होता तो कसा होता? म्हणजे थोडासा त्याच्यामधला जो संघर्ष आहे तो जरा जाणून घ्या. एकतर काय की जीवनसाथीची निवड करणं आणि त्या काळामध्ये अशा प्रकारे जीवनसाथीची निवड. एक गंमत सांगते तुम्हाला की आपल्याकडे बघणं वगैरे कार्यक्रम असतो आणि मुलगा पसंती देतो. पण शांतारामशी मला जेव्हा असं वाटलं की हा जीवनसाथी म्हणून योग्य आहे आपल्यासाठी तेव्हा लग्नाचं मीच विचारलं त्या आणि त्याला मी म्हणलं माझ्याशी लग्न करतोस का? तर तो म्हणाला थोडा वेळ हवा आहे. तर मी म्हणलं वेळ काय नाही, आत्ताच उत्तर हवंय. काही गोष्टी ह्या पटपट सुटल्या पाहिजेत आणि मग त्याला फार वेळ लागला तर मग वेळ निघून जातो आणि जे डोक्यामध्ये असतं ते करता येत नाही.
मग शांतारामने पण लगेच होकार दिला त्याला आणि त्याला असं वाटलं की एवढी धाडसाने एखादी मुलगी विचारते म्हणल्यावर हिच्यामध्ये पण काहीतरी असणारच. आणि मग त्यांनी असं ठरवलं की मी नोकरी करणार नाही, पण मी असं ठरवलं की दोघांपैकी एकाने नोकरी केली पाहिजे. आता लोक असं म्हणतात की बायकाच नोकऱ्या करतात, पण त्याचं ते पूर्ण वेळ काम करणं समाजासाठी खूप चांगलं होतं आणि ती गरजही होती त्यावेळेसची. आणि मी नोकरी करत काय फक्त घर नाही सांभाळलं ना, टिपिकल जे आपल्या हाऊसवाईफ असतात तसं नाहीये, तर सामाजिक बांधिलकी तिथेही होती. आणि जिथे मी काम केलं शिकत असताना सुद्धा, म्हणजे अगदी छोट्या मोठ्या दैनिकांमध्ये काम केली, नंतर काही ठिकाणी मी पत्र लिहिण्याची कामं केली. मी त्यांच्या नावांचा उल्लेख नाही करणार, पण अगदी 25 पैशाला एक पत्र लिहिलेलं आहे मी. तर दिवसातनं 4 पत्र लिहायची, त्यांच्याकडे आलेल्या पत्रांना उत्तरं द्यायची आणि 1 रुपया मिळायचा, पण तोही 1 रुपया खूप महत्वाचा होता त्यावेळेला. आणि शांतारामला त्यावेळेला 150 रुपये मानधन असायचं आणि मग लग्नानंतर ते मानधन वाढलं आणि 200 रुपये झालं. पण त्यावेळेला ते 200 रुपये सुद्धा पुरेसे असायचे, महागाई कमी होती आणि गरजा अतिशय कमी, म्हणजे आत्ता अशा गरजांमध्ये कोणी राहू शकत नाही. त्याचा जो निर्णय होता की नोकरी करणार नाही, आणि म्हणून मग मी असं ठरवलं की ग्रॅज्युएशन पूर्ण करायचं. मिलिंद महाविद्यालयामध्ये ऍडमिशन झालं. माझं ऍडमिशन प्राध्यापक अविनाश डोळस रायमाने सर यांनी केलं, त्यावेळेला प्राचार्य मभी चिटणीस सर होते. आणि मग तिथे शिकत असताना पुन्हा चळवळीची एक पुन्हा जोड मिळाली. आणि मग शिक्षण पूर्ण करत असतानाच चळवळ करणं आणि वेगवेगळ्या लढ्यांमध्ये सहभागी होणं. आणि मिलिंदमध्ये शिकत असताना मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळालं पाहिजे हा खूप प्रदीर्घ असा संघर्ष जवळपास 17 वर्ष चालला. आणि त्या काळात तो नुकताच असा सुरू झालेला संघर्ष, आणि त्या संघर्षातनं पण मला खूप शिकायला मिळालं. आणि बाबासाहेबांच्या नावासाठी संघर्ष करणं, मला असं वाटतं की त्याच्या इतकं माझ्या आयुष्यात दुसरं काही चांगलं असू शकत नाही. आणि म्हणून तो एक संघर्ष शिकवून गेला. मिलिंद महाविद्यालयातले माझे मित्रमैत्रिणी मला खूप शिकवून गेले, त्यांचं प्रचंड दारिद्र्य आणि मग मी वाढलेल्या कुटुंबांमधली माझी परिस्थिती, तर मग एक असं आणि एक असं का असे असंख्य प्रश्न पडायला लागले. आणि मग पुन्हा निर्णय केला की आपल्याला ह्या समूहांसाठीच काम करायचं पुढे चालून, शिक्षणही झालं तरी. मग ग्रॅज्युएशन झाल्यानंतर दैनिक मराठवाड्याचे संपादक आनंतराव भालेराव उर्फ अण्णा, त्यांना सगळे अण्णा म्हणून ओळखायचे, आणि बाबा दळवी, ह्या दोघांना मी म्हणलं आता ग्रॅज्युएशन झाले मी पुढे काय करू. तर अण्णा म्हणाले तू पत्रकार हो, तुझ्यामध्ये ते सगळे गुण आहेत. म्हणून मी जर्नालिझमला ऍडमिशन घेतलं आणि मी आज पत्रकारिता क्षेत्रामध्ये जी आहे ती फक्त अण्णांमुळे आहे आणि बाबा दळवींच्या मार्गदर्शनामुळे आहे. हे सगळं पत्रकारिता क्षेत्र निवडलं, जर्नालिझमला मी ऍडमिशन घेतलं आणि त्याच काळात मला दैनिक मराठवाड्याने नोकरी पण दिली. नुसती नोकरी दिली नाही, तर मी मराठवाड्यातली नसताना मराठवाड्याची मंगल म्हणून नावारूपाला आणण्याचं महत्वाचं काम दैनिक मराठवाड्याने केलं. आणि हे सगळं काम दैनिक मराठवाडा करत असताना दैनिक मराठवाड्यामधले सगळे जे सहकारी होते त्याच्यामध्ये तुम्हाला काही सहकाऱ्यांचं नाव घ्यावंच लागणार आहे. अरविंद वैद्य, त्यांना आम्ही मोठे वैद्य म्हणायचो. दुसरे अरविंद वैद्य, त्यांना आम्ही छोटे वैद्य म्हणायचो. साक्रीकर, निशिकांत भालेराव, जयदेव डोळे, प्रमोद माने, संजीव कुलकर्णी, सुंदर लटपटे, राधाकृष्ण मुळी, अशी आमची एक छान टीम होती. आणि त्या टीमनी सुद्धा खूप सपोर्ट केला प्रत्येक गोष्टीमध्ये. आणि म्हणून मला असं वाटतं की पत्रकारिता क्षेत्र सुद्धा मी खूप चांगल्या पद्धतीने करू शकले. आता जसा प्रज्ञा तू उपक्रम राबवतेस, त्यावेळेला मी दैनिक मराठवाड्यामध्ये गाठी भेटी नावाचं सदर लिहिलं. आणि औरंगाबाद शहरच नाही तर मराठवाड्यामध्ये कानाकोपऱ्यामध्ये काम करणारी बाई की जी आज समाजापासून लांब आहे, समाजाला ती माहितीच नाहीये, अशा सगळ्या महिलांना पुढे आणण्याचं काम त्या गाठी भेटीमधनं केलं. अगदी आपली रस्त्यावर बॅट बनवणारी बाई, म्हणजे सचिन तेंडुलकर सगळ्यांना माहिती आहे, पण ती बॅट बनवणारी बाई नाही माहिती आपल्याला. उन्हाळा असला की फ्रीजचं पाणी हवं असतं, पण ती माठ बनवणारी बाई नसते माहिती आपल्याला. तर अशा असंख्य लोकांना एक त्यांचं जगणं काय आहे हे पण समाजापुढे आणण्याचा एक छोटासा प्रयत्न गाठी भेटी सदरातनं केला. मी श्रमशक्ती नावाचं सदर लिहित होते. कारखान्यांमध्ये काम करणारे सगळे कर्मचारी, त्यांचे काय प्रश्न आहेत ते मी लिहिण्याचा एक प्रयत्न केला. दलितांच्या प्रश्नांबद्दल लिहिलं, आदिवासींच्या प्रश्नांबद्दल आणि महिलांच्या प्रश्नांबद्दल तर सातत्याने लिहित होते. त्यामुळे माझी ओळख अशी झाली की दलित, आदिवासी, भटके, विमुक्त आणि महिलांसाठी लढणारी म्हणून एक ओळख झाली. आणि मला असं वाटतं ती खूप सार्थक ओळख आहे. तुम्ही ज्या कुटुंबातनं आलात त्या कुटुंबाची पार्श्वभूमी तुम्हाला एक कार्यकर्ता म्हणून स्वीकारण्यामध्ये कधी आड आली का? म्हणजे कसं एक माणूस बघतो की नाही ही एका संपन्न कुटुंबातनं, एका चांगल्या घरातनं आलेली आहे आणि ही काय सर्वसामान्यांमध्ये तळागाळामध्ये जाऊन काम करणार, असं एक
भूमिका किंवा एक विचार काही जणांमध्ये असतात, असे विचार करणारे असतात. त्यावेळेला आम्ही वैजापूर तालुक्यातल्या विरगाव नावाच्या गावात काम करत होतो आणि शांतारामला सगळे म्हणायचे की माहित नाही बा किती दिवस टिकेली, म्हणजे अगदी सहजपणे म्हणायचे, त्यांचा दोष नव्हता तो. बरोबर आहे. पण एका परिस्थितीत ना आल्याचा तो दोष होता. मग टेस्ट घेतल्या जायच्या. मग टेस्ट काय, तर त्यावेळेला काय आपल्यासारखी कब्बशी किंवा असं काय नव्हतं. प्रचंड दुष्काळ होता त्या काळामध्ये, 72, 74, 78. रोजगार आम्ही जी कामं आणि मग तिथे ज्या घरांमध्ये आम्ही जायचो तर परातीमध्ये चहा प्यायला मिळायचा, तोही चुलीवरचा गुळाचा चहा, आणि मग तो परातीत दिलेला तेवढा चहा तुम्ही पिला पाहिजेत, नाहीतर मग तू काय टिकणार नाही. अशात मग एका दिवशी मी 40 पराती चहा प्याले. किती? 40 पराती. आणि मग नाकातनं रक्तस्राव वगैरे सुरू झाला. मग कार्यकर्ते म्हणाले की आता हे प्रकरण बंद करा, आता टेस्ट घेणं बंद करा. आणि एक चांगली गोष्ट काय असते, आजही ग्रामीण भागामध्ये माणुसकी खूप शिल्लक आहे आणि त्यातली त्यात गरिबांमध्ये खूप शिल्लक आहे. दलित, आदिवासी, भटके विमुक्त, गरीब महिला, आमच्या कुठल्याही जाती धर्मातल्या असतील, त्यांच्याकडेही माणुसकी खूप शिल्लक आहे. आणि मग जेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की मंगल आता कुठे जात नाहीये, ती आपलीच आहे आणि आपल्या बरोबरच राहणार आहे, आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा तुमच्या सहजीवनाचा एवढा विचार केला जात नाही, तेवढा विचार त्या ग्रामीण भागामधल्या कार्यकर्त्यांनी केला आणि आमच्यासाठी एक स्वतंत्र रूम त्यांनी दिली. मला असं वाटतं हे खूप मोठं त्यांचं योगदान आहे. आणि विरगाव आणि त्या परिसरामध्ये प्रचंड संघर्ष आम्ही केला आणि वैजापूर तालुक्यामध्ये पुन्हा एक आम्ही दोघं जण नावारूपाला आलो. ही जोडी म्हणजे तो दाढीवाला आणि ही अशी. तर मग सगळेजण आम्हाला बघायला यायचे त्यावेळेला की काय ही जोडी आहे, कशी राहते, कुठे राहते. मग आम्ही वैजापूरला एका मांजरेवाड्यामध्ये राहत होतो आणि आमचं घरही फार मजेशीर होतं. ह्या बाजूनी एक दार होतं, ह्या बाजूनी गाई इकडून यायची तिकडून जायची, डुक्कर इकडून यायचं तिकडून जायचं, म्हणजे सगळ्यांना मुक्त प्रवेश होता. आणि त्यांना का नाकारायचं, आपण जाणं येणं आहे, दोन दार तर जातील ते, कारण त्यांच्या सवयीची ती जागा होती. नंतर घर बांधलं गेलं होतं. तर असे असंख्य अनुभव आहेत आयुष्यामध्ये. पण एक चांगलं काय आहे याच्यातलं की घरच्यांचा विरोध होता या लग्नाला, 14 वर्ष ते माझ्याशी बोलले नाहीत, पण मी असंख्य कुटुंब जोडली त्या निमित्ताने, असंख्य मित्रमैत्रिणी कुटुंब मला मिळाली आणि मग मला धरती झाली. आम्हाला त्याच्यानंतर माझ्या माहेरचे बोलायला लागले. पण त्याच्या आधी जेव्हा मला पत्रकारितेतला चमेली देवी जैन पुरस्कार मिळाला, त्यावेळेला अख्ख्या देशातल्या वर्तमानपत्रांमध्ये विशेषतः आकाशवाणीने बातमी सांगितली आणि मग काही नातेवाईकांनी दैनिक मराठवाड्यामध्ये संपर्क केला आणि बोलायला सुरुवात केली. आणि त्याच्यामध्ये माझे मेहुणे पुढाकाराने होते. खरं तर असं कधी होत नाही, पण त्यांनी पुढाकार घेतला आणि माझे एक संवाद त्यांनी माहेरच्यांशी सुरू केला. आज अतिशय चांगला संवाद आहे. सगळे दोन्हीकडचे कुटुंब खूप छान आहेत. शांतारामच्या घरच्यांचा तर प्रश्नच नाहीये, ते सगळे वारकरी संप्रदायातले आहेत, विठ्ठलाला खूप मानणारे, विठ्ठल रुक्माईला, त्यामुळे सहजपणे स्वीकारणं हा जो भाग असतो तो शांतारामच्या घरात होता. म्हणजे मला स्वयंपाकच येत नव्हता अजिबात. म्हणजे मी घरी कधी स्वयंपाकच केला नाही. दोन भाभी होत्या, आई होती, चुलती होती, 5 बहिणी होत्या, त्यामुळे माझ्यापर्यंत ते आलंच नाही. मला सगळा स्वयंपाक शांतारामने शिकवला. ग्रामीण भागात गेल्यानंतर तिथल्या सगळ्या माझ्या आया बहिणींनी स्वयंपाक शिकवला. आणि मला काय आज कमीपणा नाही वाटत, स्वयंपाक येत नाही त्याच्यामध्ये. काय म्हणजे बाईला स्वयंपाक आलाच पाहिजे असं काही नाहीये. आपल्याला पोट भरण्यापुरतं येत आहे ना, ओके, काही पदार्थ नाही आले तरी चालतात, पण काही मला वाटत नाही त्याच्यामध्ये. आणि सगळं मला शांतारामने स्वयंपाकाचंही बऱ्यापैकी शिकवलं. तो छान स्वयंपाक माझ्या सासूने मला, कोकणात आम्ही जेव्हा जातो, सासर माझं कोकणातलं आहे, तिथे गेल्यानंतर चुलीवर स्वयंपाक कसा करायचा ते माझ्या सासूने मला शिकवलं. आणि माहेरी मग जायला लागल्यानंतर माहेरची पद्धत पूर्ण वेगळी, सासरची पद्धत पूर्ण वेगळी, आणि मग आम्ही पुन्हा पूर्ण वेगळी. म्हणजे आमची मुलगी म्हणजे दोन्हीकडचं मिश्रण, तीन संस्कारांचं संगम अगदी. हे सगळं एक वेगळं होतं. एका सर्वसामान्य महिलेच्या दृष्टीने खरं तुमचा संघर्ष हा एक वेगळा संघर्ष होता की ज्याचा स्ट्रेस खरं तर खूप येतो. 14 वर्ष आपल्या माहेरशी संवाद नसणं आणि 14 वर्ष एक अशा, म्हणजे 14 म्हटल्यापेक्षा आतापर्यंत एक अशा कुटुंबाशी जुळवून घेणं किंवा त्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण मिसळून टाकण्यासाठीचा जो आपला वेगळा संघर्ष आहे की जो तुमच्या सासरकडचा होता, या सगळ्या ह्याच्यामध्ये स्ट्रेस येण्याचे किती असे प्रसंग होते तुमच्या ह्याच्यामधले? अजिबात नाही. मी कधी ताणतणाव घेतलाच नाही, कारण वस्तुस्थिती माहिती होती तुम्हाला. आणि जर वस्तुस्थिती माहिती असेल की म्हणजे आता दुष्काळ आहे तर त्याला फेसच करायचंय ना, तसंच घरच्यांचा विरोध आहे तो फेसच करायचा आहे, पण तो शांतपणे फेस करता आला पाहिजे. ते शत्रू नाही आहेत आपले, हा पहिला भाग.
विरोध केला म्हणजे ते शत्रू आहेत असं नाहीये, उलट त्यांची मन बदलणं हा आपला कार्यक्रम असायला पाहिजे. पण आपल्याकडे होतं कसं, विरोध केला की मग तोंडच बघायचं नाही, त्यांच्याशी बोलायचंच नाही, आणि बोललं तरी त्यांच्या विरोधात बोलायचं. तर माझा तो स्वभाव नाहीये आणि म्हणून मी विरोधात कधीच बोलले नाही. तर त्यांचं मत आहे, हे माझं मत आहे, कारण दोघांनाही मतस्वातंत्र्य आहे. त्यामुळे मी विरोधात बोलले नाही, अजिबात नाही बोलले, कधीच नाही. आणि मग जेव्हा स्वीकारलं, पहिल्यांदा जेव्हा मी घरी गेले तर माझे वडील गेल्यानंतर गेले, ते घर सुद्धा मला परकं वाटत होतं ना. इतक्या वर्षानंतर मी माझ्या घरात जात होते, सगळ्या रचना बदललेल्या होत्या. बरं, कधी मी कोणाशी बोललं तर कोणाला काय वाटेल माहीत नाही आहे. त्यामुळे जाणं, गप्प बसणं, आणि जोपर्यंत तिकडून काही येत नाही तोपर्यंत आपण एक शब्द बोलायचा नाही, असं ते सगळं ठरलेलं होतं. पण त्या काळामध्ये मी तिथे राहिले 4-5 दिवस आणि मग पुन्हा एकदा सगळ्यांची ओळख झाली माझी नव्याने, माहेरच्यांची. आणि मग आता तर खूपच छान आहेत सगळे. तुमच्या लग्नाचे किस्सेही सांगितले जातात खरं. हो, त्याच्यातला खरं किस्सा, म्हणजे किस्सा म्हणल्यापेक्षा मला उत्सुकता ही आहे की या संघर्षामध्ये एका सर्वसामान्य स्त्रीनी स्वतःला कसं उभं करायचंय हे तुमच्या लग्नाच्या त्या प्रसंगावरून मला जाणून घ्यायचंय. आणि हे आपल्या मैत्रिणींना किंवा आपल्या प्रेक्षकांना कळावं, ह्या खरं तर हे विचारण्यामागचा माझा उद्देश आहे. बाकी म्हणजे माझं लग्न डॉक्टर कोतापल्ले, नागनाथ कोतापल्ले सर आणि मिसेस कोतापल्ले आणि आर्य समाज पद्धतीने आमचं बीड मुक्कामी लग्न झालं. आणि मिस्टर अँड मिसेस कोतापल्ले यांचं योगदान त्याच्यामध्ये खूप मोठं आहे, त्यांनी सपोर्ट केला. दुसरं, त्यावेळेला युवक क्रांती दलाचे आमचे सगळे कार्यकर्ते, म्हणजे अगदी डॉक्टर मानवेंद्र काचोळे मला घ्यायला आले होते राशींला गाडी घेऊन, आणि मग ते मला इकडे घेऊन आले. आमचा सतीश कुलकर्णी नावाचा मित्र आहे नगरचा, तो आला होता. हे संदीपान बडगिरे म्हणून लातूरला असतात, ते आमचे मित्र आले. आणि मग बीड मुक्कामी आम्ही लग्न केलं आणि लग्नानंतर आम्ही औरंगाबादला आलो आणि आमचा मुक्काम सुभाष लोमटेंच्या घरी. त्यावेळेला त्याचे मोठे भाऊ यज्ञवीर कवडे इंजिनिअरिंग कॉलेजला शिकवत होते आणि ज्यांना आम्ही वहिनी म्हणतो त्या शकुंतला लोमटे. तर ह्या दोघांनी पण मला खूप सामावून घेतलं. सुभाषची आई, त्यांना आम्ही सगळे भाभी म्हणायचो आणि त्या शांतारामला नेहमी म्हणायच्या, अरे काय बायको तुझी, तिला काहीच येत नाही रे, तिला भाजी निवडता येत नाही, तिला स्वयंपाक करता येत नाही, काहीच नाही, नुसती खातेन झोपते खातेन झोपते. तर शांताराम म्हणायचं, हे सुख पण कोणाला मिळणार आहे ना, आणि बाईला मिळालं तर छानच गोष्ट आहे. हा झाला वेगळा विषय, पण त्याच्यातनं माणसाची मतं पण समजतात. आणि यज्ञवीर कवडे आणि वहिनींनी तर खूपच प्रेम दिलं. भाभी पण माझ्या प्रेमातच होत्या नंतर. भाभींनी पण मला खूप गोष्टी नंतर शिकवल्या की कसं करायचं असतं काय नाही. कॅप्टन जाधव म्हणून आमचे मित्र होते, सुरेश जाधव, तर ते ड्रायव्हिंग करत होते आणि शांताराम त्यांच्या गाडीमध्ये होता. त्यांची ती मिलिटरीची गाडी होती, त्यामुळे कोणी अडवली नाही आणि शांताराम कोणाला सापडला नाही. आमच्या लग्नानंतर आमच्या गावामध्ये 144 कलम लागलं होतं, कारण आपल्याकडे जात, धर्म, गावाची प्रतिष्ठा वगैरे सगळ्या गोष्टी नंतर एकत्र येतात. आणि मग एवढी मारामारी झाली की युवक क्रांती दलाच्या कार्यकर्त्यांना गावातल्या सगळ्या लोकांनी मारलं. आणि मग इतका ताणतणाव वाढला की गावात शेवटी 144 कलम लावावं लागलं. जणू काय प्रत्येकाच्या घरातली मुलगीच गेली अशा वातावरणामध्ये ते सगळं होतं. मग त्याच्यामध्ये अनंत भालेराव आणि बाकीची सगळी युवक क्रांती दलाची मंडळी बसली आणि ते असं म्हणाले की एक पोस्टकार्ड आपण, एक हँडबिल आपण छापलं पाहिजे आणि गावात घराघरामध्ये ते हँडबिल गेलं पाहिजे की काय भूमिका आहे आपली. आणि दैनिक मराठवाड्यामध्येच आम्ही ते हँडबिल छापलं आणि राशींच्या प्रत्येक घरामध्ये सगळेजण झोपेत असताना प्रत्येकाच्या घरात एक एक हँडबिल गेलं. त्याच्यानंतर वातावरण थोडंसं निवळलं. त्याच्यानंतर मी सेकंड इयरची परीक्षा द्यायला कर्जत कॉलेजला गेले होते, तेव्हा पोलीस बंदोबस्तातच गेले होते, कारण पोलिसांना असं वाटत होतं की काही होऊ नये. मी म्हणलं अहो काही होणार नाही, ते जैन आहेत, ते मारणार नाहीत. अहिंसा आहे, बोलतील मला, येतील, रागवतील, त्यांचा तो काय, त्यांना म्हणजे आपण दोष नाही देता कामा. पण अशा खूप इतक्या गोष्टी आहेत सगळ्या. आणि मग लग्नानंतर सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये बातम्या आल्या. दैनिक मराठवाड्याच्या संपादक अनंत भालेराव त्यांनी अग्रलेख लिहिला ह्या सगळ्या ताणतणावावर. आणि खूप गमती जमती अशा झाल्या सगळ्या त्या. पण एक संघर्ष, एकदा तुम्ही ठरवलं ना संघर्ष, मग तो प्रत्येक ठिकाणी संघर्ष, आजही संघर्ष आहेच. म्हणजे तो माझ्या आयुष्यातला नसेल, पण बाकीच्यांच्या आयुष्यातला संघर्ष सोडवणं हे काम आहे. त्यामुळे एकदा तुम्ही संघर्ष करून बाहेर पडलात तर शेवटच्या क्षणापर्यंत तो तुमच्याबरोबर राहणार आहे. आपण बघतोय मंगल मॅडम कशा घडतायत, त्यांच्या लहानपणीच्या गोष्टी पाहिल्या, त्यांच्या तरुणपण, त्यांचं सहजीवन जसं सुरू झालं, या सगळ्या गोष्टी पाहिल्या. यानंतर आपण पाहणार आहोत त्या एकंदरीत दीन दुबळ्यांसाठी, महिलांसाठी त्यांच्या या चळवळीत त्या कशा उभारल्या, हे आपण पाहणार आहोत या छोट्याशा ब्रेक नंतर.
कुठेही जाऊ नका, आपण लवकरच परतणार आहोत.